बाळकृष्णसिंह बाबूराव थोरात बापूंकडे येण्याची काही कारणं आहेत. 2004 मध्ये मी एका व्यक्तीला जामीन झालो होतो, त्याचप्रमाणे त्यावेळेला मी त्याला माझ्या रूमचे पेपरसुद्धा घाण बँकेत ठेवायला दिले होते. त्यांनी ते बँकेमध्ये ठेवल्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरती लोन काढलं. लोन काढल्याच्यानंतर पुढे तो लोनचे हप्ते काय भरत नव्हता. मला कंपनीमध्ये लेटर येत होते, लेटर यायचे तर मी त्याला 2 वर्षामध्ये मार्च महिन्यामध्ये मला ती कंपनी माझं पेमेंट स्लिप ठेवून द्यायची. मग मला बोलवायची, मला सांगा ते हप्ते बँकेचं लेटर आलं ते बँकेचे हप्ते भरत नाही. मग मी त्याच्याकडे जायचो, त्यांनी तो 5-10 हजार रुपये भरायचा आणि हे करायचं. असं करते पुढे पुढे काय झालं की तो हप्तेच भरायचा बंद झाला. नंतर त्यांनी काय केलं की हप्ते भरायचा बँक बंद झाल्यानंतर मग बँक मला नेहमी टच करायची की बाबा तुम्ही हे हप्ते भरत नाही असं तसं. पुढे असं झालं की माझ्यावर असं संकट आलं का तो हप्ते भरायचा बंद झाला आणि त्यांनी फ्रॉड करून तो जेलमध्ये गेला. जेलमध्ये गेल्यानंतर मग बँक माझ्याकडे नेहमी यायला लागले. बँक यायची, बँक म्हणायची हे हप्ते भरा ते जेलमध्ये आहे किंवा त्यांच्याशी काय संबंध, पण तुम्ही जामीन आहे तुम्हाला हे हप्ते भरले पाहिजेत. असे करून बँक मला नेहमी घरी यायचे किंवा फोन करायचे, हे नेहमी कंटिन्यू चालू असायचं. मी कंटाळलो, मी म्हणायचो आता हे साला एवढं मोठं टेन्शन, आणि ते बँकेचं लोन होतं 2.5 लाख त्याने घेतलं होतं. पण त्यावेळेला ज्यावेळेला ही 2-3 वर्ष झाले असं करत करत ते 2-3-4 वर्षामध्ये ते 3.5 लाखावर गेलं होतं. 3.5 लाख रुपये आता मी बोललो त्यावेळेला मी कुठून भरणार, माझ्याकडे पैसे नाहीत काय नाही कसं करायचं आता हँडल, तर मी टेन्शनमध्ये असायचो. मी आमच्या सोसायटीचा अध्यक्ष होतो, पण मी त्यावेळेला मला सांगितलं बाबा माझा थोडा घरचं घरगुती प्रॉब्लेम आहे, मला मी ह्या राजीनामा देतो. पुढे असं झालं का मी आमच्या सोसायटीमध्ये एक माणूस यांनी मला विचारलं की थोडं तुमचं काय टेन्शन आहे तुम्हाला, बोललो आहे हो नाही तुम्ही सांगा तर खरं. मी बोललो त्यांना त्यावेळेला टाळलं मी, आणि नंतर त्यांना मी सांगितलं की सांगतो म्हणून. मग नंतर त्यांनी एक दिवस मला परत विचारलं, मग मी त्यांना सांगितलं, बोललो बघा असं असं मी माझी जी स्टोरी त्यांना सांगितली. त्यांनी ते मला म्हटले तुम्ही अनिरुद्ध बापूंकडे चला. तर मी त्यांना स्पष्ट म्हटलं ह्या गोष्टीला बापू काय करणार आहेत. अहो बोलले तुम्ही या तर खरं एकदा. नाही हो बोललो माझं हे असं संकट आहे, पैसे पाणी आता या पैसे बँकेत भरायचे, कुठून बापू का पैसे देणार आहेत मला. ते बोलले तसं नाही आहे, पण तुम्ही एकदा बापूंकडे या, बघा बापू काय तुमच्यासाठी चमत्कार करतील. बोललो नाही होणार हो, पण ते काय ऐकायला तयार नाही. मग शेवटी माझं मन मला म्हणायला लागलं एकदा जाऊन ते येऊया आपण म्हटलं बापूंकडे. बांद्र्याला प्रवचन असताना त्यांनी मला तर माहीत नव्हतं प्रवचन कुठे काय, त्यांनी मला बांद्र्याला प्रवचनासाठी घेऊन गेले. घेऊन गेल्याच्या नंतर मी तिथे बसलो प्रवचनला, शाळेमध्ये खाली मैदानामध्ये बसलो, आणि त्या दिवशी त्या प्रवचनामधून माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. मिळाल्याच्या नंतर मग मी त्यावेळेला मला माझं मन सांगायला लागलं का इथे ह्या बापूंकडे काहीतरी बाबा आहे, मग आपण ह्या बापूंकडे यायलाच पाहिजे. आणि मग तिथून पुढे माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळाल्यानंतर मग मी काय असायचं, माझी फर्स्ट आणि सेकंड थर्डशिप असायची, तर मला काय नेहमी यायला जमायचं नाही. मग मी काय करायचो, थर्डशिपला आणि फर्स्ट शिपला जायचो. ज्या ज्या वेळेला मी प्रवचनाला बापूंकडे जायचो त्या त्या वेळेला माझ्या प्रश्नाची उत्तरं मला तिथे मिळायची. तर मग तिथून पुढे मला थोडंसं एकदम बापूंविषयी फार गोडी लागत गेली की अरे आपण याला विचार त्याला विचार त्याला भेट याला भेट, कोणी आपला प्रश्न सॉल्व नाही केला, पण बापूंकडे आल्यानंतर माझी उत्तरं मला मिळायला लागले. म्हणलं मला तिथं फार माझा विश्वास त्यांच्यावर हे झाला. तिथून पुढे मग काय झालं की माझ्या सोसायटीमध्ये एक व्यक्ती होती, त्यांचे बँकेचे मॅनेजर होते, आणि त्यांची बदली झाली होती सांगलीला. ते 2 वर्ष तिकडं होते, ते 2 वर्षानंतर योगायोगाने ते परत आले. परत आल्यानंतर मी त्यांना मला म्हणले का हो तुम्ही अध्यक्षपणाचा आपला राजीनामा दिला, तुमच्यासारखे चांगले कार्यकर्ते तुम्ही हे करता. मग मी त्यांना माझी स्टोरी सांगू का नको, मी एक दिवस सांगितली संध्याकाळच्या वेळेला त्यांना फोन केला, खाली बोलवलं, आम्ही दोघेच त्यांना माझी सगळी स्टोरी सांगितली. सांगितल्यानंतर पुढे असं झालं की ते मला म्हणले आपण बँकेत जाऊया. आम्ही बँकेत गेलो, बँकेत गेलो तर त्या दिवशी मॅनेजर ऑलरेडी कामावर नव्हते. ते बोलले बघा तुम्हाला लेटर भेटर आल्यानंतर आपण जाऊ भेटायला. त्याच्यामध्ये परतसे मला वाटतं 8-9 महिने असेच गेले. त्याच्यानंतर काय झालं, बँकेने काय केलं की माझा ॲड्रेस जो होता ना तो खोटा ॲड्रेस पाठवायचे, आणि माझी केस आहे ऑलरेडी कोर्टामध्ये त्यांना टाकायची होती, आणि मी तारखेला हजर राहणार नाही असं त्यांना तरी करायचो. परंतु ह्या बापूंच्या भक्तीमुळे आणि बापूंकडे मी जात होतो उपासना वगैरे सगळं काय नंतर मी करायला लागलो, कारण अगोदर काही करत नव्हतो. करायला लागल्यानंतर मला आहे ना माझं लेटर मी सेक्टर 6 मध्ये राहिलं आणि ते सेक्टर 4 मध्ये जायचं.
परंतु बापूंच्या कृपेने बापूंनी मला ते लेटर पोस्टमॅननी माझ्या मला घरी आणून दिलं. घरी आणून दिल्याच्या नंतर, कारण का त्याने बघितलं का हे ॲड्रेस इकडला अर्धा अर्धा तिकडला, मिक्सिंग ॲड्रेस होता, तर त्याने ते लेटर मला घरी आणून दिलं. घरी आणून गेलो तर त्यावेळेला माझी 2 तारखा मला पडल्या होत्या. मग आम्ही वडाळ्याला कोर्ट आहे त्या कोर्टात गेलो. गेल्यानंतर ते माझे मित्र होते विष्णू माने, ते माझ्याबरोबर होते, ते बँकेमध्ये होते मॅनेजर, पण ते माझ्यासाठी यायचे. आल्याच्यानंतर आम्ही गेलो, त्या कोर्टामध्ये गेल्यानंतर जज होते, जजनी मला त्या याच्यामध्ये उभं केलं. मला विचारलं, बाबा तुम्ही हे जामीन का झाली असं, तर त्या उलटेसुलटे प्रश्न मला विचारले. मग त्यांना सांगितलं, तिथून पुढे, कारण हे सगळं काय माहिती का, तिथून पुढे मला असं वाटायला लागलं का हे सगळं आता आपले बापूच करून घेतात आपल्याकडं. पण तिथून पुढे माझी बी भक्ती वाढत चालली, कारण का मी आणि सांगायचो मी की बाबा हे बापू असा असा माझा प्रसंग. आता कसं असतं, कंपनीमध्ये गेलो एक खास एखादा मित्र असतो, त्या मित्राला मी सांगायचो बाबा असं असं माझं घडतं आहे. मग असे हे करेपर्यंत अक्षरशः की मग त्या कोर्टमध्ये जजने माझी केस 1 टाइम सेटलमेंटला काढली. तर त्या बँकेत कोणतरी एक क्लार्क वगैरे यायचे यासाठी आपलं कोर्टामध्ये, तर त्यांनी मला विचारलं का तुमची केस लगेच काय काढली. बोललो बाबा फक्त बाबा कशी काढली काय काढली ते मला माहीत नाही, पण मी म्हटलं बाबा मी बापू भक्त आहे. आता त्याला समोरच्या व्यक्तीला काय माहीत नव्हतं बापू भक्त वगैरे काय असं काही नाही, तर ठीक आहे, तर तो काय बोलला नाही, मी काय बोललो नाही, निघून आलो. आणि नंतर मग असती असती माझी 1 टाइम सेटलमेंटला बँकेने केस घेतली. आणि त्या केसीमध्ये मला त्यांनी सांगितलं होतं का तुम मला त्या व्यक्तीने सांगितलं होतं की एकदा 1 टाइम सेटलमेंटला बसल्यावर जे पैसे तुम्हाला द्यायचे ते 2 महिन्यामध्ये परत द्यायला लागतील, नाहीतर तुम्हाला हे परत मला हे असेल. तर बोललो हो मी काहीतरी तरतूद करेलच. त्याच्यामध्ये असं झालं का मी दुसरा एक जामीन होता, त्या जामीनदारांना कसं आपल्या घेता येईन बघायचं होतं मला. मग मी बापूंचा दावा करायचो, बाबा बापू त्या जामीनदाराला बी याच्यामध्ये घे. तर ते त्यावेळेला 7.5 लाख रुपये कर्ज होतं. मग त्या जामीनदाराला बापूंना मी धावा करून करून त्यालाही त्या जजनी त्याला नोटीस पाठवून त्याला बोलून त्यालाही घेतला. मग त्यांनी फक्त एकच सांगितलं, बाबा मी फक्त 1 लाख रुपये देईल, याच्या विरुद्ध काही देणार नाही. ठीक आहे म्हटलं. मग ज्या टायमाला 1 टाइमला सेटलमेंटला गेलो, बँकेने आमच्यावर 1 टाइम सेटलमेंट 3.5 लाखात केली. 3.5 लाखामध्ये केल्यानंतर त्याने 1 लाख रुपये दिले, 2.5 लाख रुपये मी भरले. तिथून पुढे मी बापू एक आहे बापू, दुसरं काही नाही. आणि काही असलं तरी बापूंकडे जाणं, उपासना करणं, जो जो वेळ मिळेल तो वेळ बापूंकडे देणे. त्याच्यानंतर असं झालं का मग आमच्या गावी उपासना केंद्र चालू झालं योगायोगाने. आणि मग तिथून पुढे मग गावाला आलं तरी गावालाही माझी उपासना होते, मुंबईला बी होते. तर प्रकारे माझा हा मोठा एक मला बापूंचा अनुभव आहे, आणि ह्या अनुभवामधून मी बापूंकडे आलो.